मित्राचा सूड घेण्यासाठी कन्नड शहरातील मुख्य रस्त्यावरील फर्निचरच्या दुकानासमोर बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असून या प्रकरणी एका युवकास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कन्नड शहरात कमी तीव्रतेचा बॉम्ब 9 जून रोजी आढळून आला होता. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने त्याला सुरक्षितपणे हाताळून निर्जन स्थळी नेऊन नष्ट केले. हा बॉम्ब एका 12वी उत्तीर्ण व इलेक्ट्रिकलचे काम करणाऱ्या युवकाने मित्राला धडा शिकवण्यासाठी तयार करून ठेवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 9 तारखेला कन्नड शहरामध्ये आम्हाला एक इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस एक मोबाईलच्या डब्यामध्ये बंद करून एक दुकानासमोर फर्निचर दुकानासमोर ठेवलेला भेटला होता सकाळी 10-11 वाजता. तिथे पोलिसांनी जाऊन तात्काळ BDDS टीमने जाऊन तो बॉम्ब डिफ्यूज केला होता आणि त्याच्यात कोणालाही जीवितास काही हानी झालेली नव्हती, काही इंजरी झालेली नव्हती. त्याच्यानंतर आम्ही याच्या गांभीर्य बघता सायबर पोलीस स्टेशन आणि LCB SDPO तसेच लोकल पोलीस स्टेशन यांची एक 4 टीम्स वेगवेगळी टीम्स तयार केली होती आणि त्यांनी तात्काळ सर्व त्यांचे स्टाफ मॅनपावर लावून अत्यंत मेहनतीने याचा तपास सुरू केला होता आणि याच्यामध्ये आम्हाला काल 11 तारखेला सक्सेस भेटली आणि हा गुन्हा सर्व टीम यांनी मिळून डिटेक्ट केला आहे. आणि याच्यामध्ये एक इसम ज्याचं नाव आहे रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे, वय 26 वर्ष आणि हा राहणार कन्नड शहराचा आहे, याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये सहभाग आम्हाला आढळला आहे. यांनी जे ID तयार केला आहे तो दुकानासमोर ठेवला फिर्यादीला घातपात करण्याच्या उद्देशाने आणि याच्या मागे त्याचा उद्देश होता त्यांच्या पूर्वीच्या काही फायनान्शियल देवाणघेवाणमध्ये डिस्प्यूट्स झालेले होते आणि ते काही वर्षापासून ते चालू होता आणि याच्यामुळे जे आरोपी आहे तो फार रागामध्ये होता फिर्यादीच्या अगेन्स्ट, त्याच्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं आहे. कन्नड शहरातील मुख्य रस्त्यावरील एका फर्निचरच्या दुकानासमोर मोबाईलच्या रिकाम्या बॉक्समध्ये कमी तीव्रतेचा IED बॉम्ब 9 जून रोजी आढळून आला. हा बॉम्ब निकामी केल्यानंतर अधीक्षक कलवानिया यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड पोलिसांची 4 पथके तपासासाठी तयारी केली. घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्याच्या आधारे तांत्रिक तपासात रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे वय 26 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी कन्नड याचा गुन्ह्यात समावेश असल्याचा पोलिसांना संशय आला. रामेश्वर हा इलेक्ट्रिकच्या वस्तू दुरुस्त करण्याचे काम करतो. त्याचे हिवरखेडा रोडवर न्यू स्वराज इलेक्ट्रिकल व रुद्रा रेफ्रिजरेशन नावाचे दुकान आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. रामेश्वरचा मित्र दिनेश राजगुरू राहणार कन्नड याच्यासोबत 2 वर्षापासून आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार होता. दिनेशकडून पैसे येणे बाकी होते ते देण्यास तो टाळाटाळ करीत होता. त्यामुळे रामेश्वरने राजगुरूला धडा शिकवण्यासाठी कमी तीव्रतेचा IED बॉम्ब तयार केला. प्रदर्शन बातम्यांसाठी अमोल मोरसकर पिशोर.